नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ग गुजरातच्या या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ संक्रांत हा नववर्षातला पहिला सण आहे. तिळगुळ, पतंग, हलव्याचे दागिने, तिळपोळी, गुळपोळी यासोबतच मकर संक्रांतीचे आणखी एक खास आकर्षण असते, ते म्हणजे काळे कपडे. एरवी सणाला शुभ मुहूर्तावर काळे कपडे न घालण्याचा भारतीय संस्कृतीमध्ये अलिखित नियम आहे, पण मकर संक्रांतीचा सण मात्र याला अपवाद आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हमखास काळे कपडे घातले जातात. मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात ते आपण आता बघूया. यामध्ये दोन कारणे आहेत, एक वैज्ञानिक कारण आणि दुसरं आहे लोकांची श्रद्धा. तर आपण दोन्हीसुद्धा कारणे यामध्ये बघूया. तर आता आपण पहिलं कारण बघूया, ते म्हणजे वैज्ञानिक कारण. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला साजरा केला जातो. जानेवारी महिन्यात थंडी ही अधिक असते. मकर संक्रांत ही उत्तरायणाच्या काळात येते. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य त्याची दिशा उत्तरेकडे बदलतो. हा दिवस हिवाळ्याचा थंडीचा शेवटचा दिवस असतो व उन्हाळ्याची सुरुवात होत असते. यामुळे या दिवशी संपूर्ण हिवाळ्यापेक्षा जास्त थंडी वाढलेली असते. अशा वेळेस काळ्या रंगाचे सुती कपडे घालणं फायद्याचं आहे, कारण काळ्या रंगामध्ये उष्णता शोषून अधिक काळ टिकवण्याची क्षमता असते, त्यामुळे थंडीपासून सुद्धा रक्षण होण्यास मदत होते. आता बघूया आपण दुसरं कारण, ते म्हणजे लोकांच्या श्रद्धेनुसार. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या साड्या किंवा काळे कपडे घातले जातात. त्याचे कारण असे की दरवर्षी संक्रांत कोणावरही येऊ शकते व त्यांना ती त्रासदायक होते असे मानले जाईल व त्यांचा संक्रांत आपल्यावर येईल असा आशीर्वाद त्यांना दिला जातो. आपला बचाव व्हावा म्हणून काळे कपडे व काळी साडी घातली जायची. त्याचबरोबर प्रामुख्याने नवदाम्पत्यासाठी लग्नानंतर पहिल्यांदाच येणारा हा मकर संक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं व दोघांनाही काळे कपडे दिले जातात. त्यांच्या नवीन संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये व त्यांचा संसार सुखाचा व्हावा असाही आशीर्वाद दिला जातो. तर अशी ही माहिती मकर संक्रांती